वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर संबोधित करणार आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत। विधानसभा निवडणूक, ऊस आंदोलन, शेतकऱ्यांचे प्रश्न याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत। त्यानंतर ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका मांडणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा इस्लामपूरमध्ये होणार आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे, निलेश लंके, अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत पक्षाचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। संध्याकाळी 4:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात 1,186 मतदान केंद्र असणार आहेत। तसंच महाराष्ट्रात 9,03,00,000 मतदार असून या निवडणुकीत सर्व मतदान केंद्रांवर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे। मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी रांगेत खुर्च्यांची सोय केली जाणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं। विधानसभा निवडणुकीत मतदारांना वोटर ऍपवर नाव शोधता येणार आहे। तसंच ज्येष्ठांना घरातून मतदान करता येणार असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं। विधानसभा निवडणुकीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ कॅमेऱ्याची नजर असणार आहे। अनुचित प्रकार टाळण्यासाठी या उपाययोजना करण्यात येणार आहेत। गैरप्रकारांवर व्हिडिओ कॅमेऱ्यातून नजर ठेवली जाणार असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं। लोकशाहीचा मोठा उत्सव 20 नोव्हेंबरला होत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। त्यामध्ये महायुती सरकारने केलेली कामं, राबवलेल्या विविध योजना यांची दखल घेत जनता नक्कीच महायुतीला बहुमतानं जिंकून देईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। 23 नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर फडणवीसांनी एक समाज माध्यमांवर ट्विट करून ही प्रतिक्रिया दिली। जितक्या लवकर निवडणुका जितक्या लवकर होतील तितकं बरं होईल असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं। लवकर निवडणुका झाल्या की सगळेच मोकळे होतील, तुम्ही पण मोकळे व्हाल असं भुजबळ म्हणाले। एकाच टप्प्यात निवडणूक, आता एकाच टप्प्यात कार्यक्रम असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केले। प्रचारासाठी वेळ कमी आहे पण आम्ही सर्व ठिकाणी पोहोचू, तसंच मुख्यमंत्री पदाबाबत योग्य वेळी निर्णय जाहीर करू असं देखील पाटील म्हणाले। निवडणुका जाहीर होताच नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। उद्धव ठाकरे, शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर टीका केली। या निवडणुकीत मशाल धगधगणार असल्याचा दावा त्यांनी केला। सोशल मीडियावर पोस्ट करत आदित्य यांनी महायुतीवर हल्लाबोल केला। रायगड पोलीस विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झालेत। निवडणुकांमध्ये निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी पोलीस यंत्रणेनं संपूर्ण तयारी केली। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे। विधानसभा निवडणुकीसाठी रायगडमधल्या प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्यात। 13,286 ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची चाचणी पूर्ण झाली। निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी 17,497 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यातल्या 7 मतदारसंघातून 51,612 नवमतदारांनी नोंदणी केली। विधानसभा निवडणुकीत हे मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत। अनिवासी भारतीय मतदारांची संख्या 233 आहे तर 1,169 सर्व्हिस वोटर आहेत। नांदेड आणि वायनाड लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे। नांदेड आणि वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे। राहुल गांधींनी वायनाडचा राजीनामा दिला होता। तसंच नांदेडमधले काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झाल्यामुळे ती जागा देखील रिकामी झाली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर अजित पवार यांची राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे। 17 तारखेला राज्यातल्या महायुतीच्या नेत्यांची अमित शहांसोबत बैठक पार पडणार आहे। वादातल्या जागांवर अमित शहांसोबत चर्चा होणार आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात असून 222 जागांवर आमचं एकमत झालं अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली। तर उर्वरित जागांवर 1 ते 2 दिवसात चर्चा होईल असं वडेट्टीवार म्हणाले। महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत देखील आमच्याकडून संविधान हा मुद्दा असणार आहे असं वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितलं। राज्यात महाविकास आघाडी जिंकल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खुर्चीला झटके बसतील। देशाचं संविधान वाचवण्यासाठी राज्यातल्या निवडणुका जिंकणं महत्वाचं आहे असंही वडेट्टीवार म्हणाले।
नवी मुंबई शिंदेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेला एक जागा मिळावी अशी मागणी करण्यात आली. दोन्ही तिकीट एकाच घरात गेल्यास काम करणार नसल्याचे निर्धार करण्यात आला. शिंदेंच्या शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विजय चौगुले अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत. महाविकास आघाडीतर्फे महायुतीच्या कारभाराची पोलखोल करणाऱ्या प्रचार रथाचं उद्घाटन करण्यात आलं. मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या प्रचाराची ओळख म्हणजे हा पोलखोल प्रचार रथ असणार आहे. महाविकास आघाडीचे नेते या प्रचार रथाच्या उद्घाटनाला उपस्थित होते. आमदार हिरामण खोसकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर काँग्रेस नेते सक्रिय झालेत. काँग्रेस प्रभारी चन्नीथला पटोले यांनी खोसकरांच्या इगतपुरी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली. सर्वाधिक मतांनी काँग्रेस इगतपुरीमध्ये निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यात राजकारण आता चांगलंच तापलंय. राज्यातल्या अनेक नेत्यांनी पुण्यामध्ये शरद पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते उमेश पाटील, रविकांत तुपकर, अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार आणि पिंपरी चिंचवडचे माजी आमदार विलास लांडे यांनीही शरद पवारांची भेट घेतली. 2019 धाराशिवमधून राष्ट्रवादीनं आपल्याला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला असा आरोप संजय निंबाळकरांनी केलाय. उमेदवारी देऊन देखील पक्षानं कोणतीच मदत केली नसल्याचं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली. संजय निंबाळकर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तुळजापूर मतदारसंघावर दावा करतात. धाराशिव जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दावा केला. हा मतदारसंघ सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे, त्यामुळे धाराशिवच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाड होण्याची शक्यता. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीवरून सचिन अहिरांनी सरकारवर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरेंची तब्येत ठीक नसताना त्यावेळीही राजकारण केलं आणि आताही केलं असं म्हणत अहिरांनी टीका केली. जनतेच्या न्यायालयात जाऊन सरकारला जाब विचारण्याचा इशारा त्यांनी दिला. राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी काल पार पडला, मात्र ही नियुक्ती अत्यंत चुकीची आहे. राज्यपाल आपल्या पदाचा गैरवापर करतायत असं मत ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केले. ज्या लोकांची नावं आहेत त्यांची पडताळणी झाली होती का असा सवाल सरोदेंनी विचारला. पंकज मुंडे केवळ कोळता घासा लावतात, बीडमधल्या जनतेला ऊसही लावायला सांगा असं उत्तर खासदार बजरंग सोनावणे यांनी पंकज मुंडेंना दिलं. पंकज यांनी दसरा मेळाव्यात विरोधकांवर हल्लाबोल केला होता. कंबर कसून आणि कोयता घासून ठेवा असं आवाहन त्यांनी जनतेला केलं होतं. त्याला आता बजरंग सोनावणे यांनी उत्तर दिलं. वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी आरपीआयचे अध्यक्ष व्हावं अशी साद केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंबेडकरांना घातली. तर प्रकाश आंबेडकरांनी महायुतीसोबत यावं, त्यांनाही सत्तेत वाटा मिळेल असं आठवलेंनी म्हटलं. आशिष जयस्वाल यांना शिंदे शिवसेनेची रामटेकची उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपमध्ये नाराजीचे सूर आहेत. बंडखोरी करून निवडून आलेले जयस्वाल यांना महायुतीकडून उमेदवारी का दिली असा सवाल भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी विचारला. भंडाऱ्यातल्या पौरी तालुक्यामधल्या 1111 लोकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आमदार नरेंद्र भोंडेकर 2019 अपक्ष निवडून आल्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना पाठिंबा देत या लोकांनी शिंदे गटात प्रवेश केला. उदय सावंत यांनी अंतरवारी सराटीमध्ये जाऊन जरांगेंची भेट घेतली, मात्र सराटीचे सरपंच माझे मित्र आहेत त्यांना भेटायला गेलो होतो. त्या दरम्यान जरांगेंची सुद्धा भेट झाली. ही भेट राजकारणापलीकडे होती असं सावंतांनी सांगितलं. विधानसभेत जास्तीत जास्त महिलांना संधी द्या असं रायगडमध्ये शेकाप राज्य आघाडीच्या मानसी म्हात्रे यांनी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले. राज्यातल्या महिलांचे प्रश्न सोडवायचे असतील किंवा महिला अत्याचाराला लगाम लावायचा असेल तर महिलांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे असं त्यांनी म्हटलं. वाशिममध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. आतापर्यंत महिलांना 3 हप्ते मिळाले. वाशिम आणि रिसोर्ट शहरातल्या डाकघर कार्यालयात महिलांची रांग पाहायला मिळाली. कल्याणच्या कोकण वसाहत परिसरात लाडकी बहीण सन्मान योजनेचा मेळावा पार पडला. यावेळी 50 लाडक्या बहिणींनी सरकारच्या योजनांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला. तसंच 50 अधिक बहिणींनी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा भगवा हाती घेतला. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे, कारण राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचं मोठं गिफ्ट मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना 29,000 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बोनस जाहीर करण्यात आला. उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त विकास ढाकणे यांनी कर्मचाऱ्यांना 17,000 रुपयांचं दिवाळी सानुग्रह अनुदान जाहीर केले. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा अनुदानात 500 रुपयांची वाढ करण्यात आली. सुमारे 2,500 कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार.
संभाजीनगर मध्ये कामगार कल्याण योजनेअंतर्गत मजुरांना दिवाळीपूर्वी 5000 रुपये सानुग्रह अनुदान मिळणार अशा पद्धतीचा एक मेसेज व्हायरल झाला, त्यामुळे संभाजीनगर मध्ये कामगार कल्याण मंडळाच्या बाहेर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं।